परत एकदा स्विमिंग पूलला चाललोय तुमच्या सगळ्यांचं प्रेम बघून. त्या व्हिडिओला पहिल्या व्हिडिओला तुमचं सगळ्यांचं प्रेम बघून आम्ही परत एकदा स्विमिंग पूलला फिरायला चाललोय, पोहायला चाललोय. मी माझा मित्र आणि अजून एक दोघं जण वाढलेत आमच्याबरोबर, तर तुम्ही बघू शकता. आणि हा त्या दिवशीचा, तर आता आम्ही थोडे थोड्यात आंबेगावच पोहोचणार आहे. आंबेगावचं जाता स्विमिंग पूलला चाललोय आम्ही, पण चाललंय स्विमिंग पूलला तुम्ही बघू शकता. माझा मित्र आम्ही ह्या ह्या ठिकाणी चाललो आहे आता पोहायला. थोड्यात थोड्यात दिसतो आम्ही. लाईक करा, सबस्क्राईब करा. घेतलंय की तुला? माझा अजून एक मित्र राहिलेला आहे, त्याला पण त्याच्या घरनं घेऊन जायचं आहे. आता आम्ही त्याच्या घरी चाललोय, त्याला घेऊन तिथनं डायरेक्ट स्विमिंग पूलला आम्ही 4-5 जण पोहणार आहे. रेवडं पाहिलं हे जवळ बाकाच्या मागं बोलत आले. स्वामीनारायण मंदिर समोरच आहे. पुढे बघ, पुढे बघ. स्वामीनारायण मंदिर बघू शकता. आता सध्या बंद आहे वाटते का मंदिर? रस्ता फुटलोय. आमचे 2 मित्र तिकडे हरवले, त्यांना रस्ता गावा ना, शाळेत गावलं वाटतं. आले आले, येतं ते येतं ते. कुठल्या प्रकारचं मंदिर आहे बघा, पुरातन काळातलं, पुरातन काळातलं बांधकाम आहे. कुठं नाही एंटर, एंट्री कुठे? एंट्री इकडनं आहे बघा. आता आम्ही चाललोय स्विमिंग पूलला. सर तुम्ही जेवण वगैरे करू शकता, इथं हॉटेल आहे स्वामीनारायण मंदिर पाशी. त्यामुळे त्यामुळे किती सुंदर पुलाच्या खाल्लं चाललंय डायरेक्ट स्विमिंग पूलला. जर तुम्ही बघू शकता, तरी पूल किती मोठा आहे पूल बघू शकता. झाडी झाडी काय झाडी काय डोंगर आहे का नाही, काय हॉटेल काय पूल आहे, नुसतं काय रस्ता आहे. नुसता बघा तुम्ही, नुसतं तिकडे बघू शकता. जागा वगैरे विकायला चालू आहे, प्लॉटिंग वगैरे. जरी पुलाची उंची किती आहे बघा, आम्ही दरापुराच्या खाली आहे तरी पण असं वाटतंय तरी पूल आमच्यावर तरी पूल बघू शकता किती वरती. बरं, आमचा हात पण पोचत नाही, हात केला तर टच पण होत नाही. आता आम्ही मित्रांबरोबर चाललोय. खादाने एकदम मोठी खादाने, पोहण्याचा आनंद घेऊ शकता तुम्ही इथं. धरून येते की आतमध्ये आता आत चाललोय. हे बघा युट्यूबला डायरेक्ट उभं केलं की आडवं आडवंच कर नंबर झालं मला आठवलं. तुम्ही तर पुढावा थोडं पडले ए मारू दे मग जिपरा जिपरा. ते यशाला घे की मध्ये यशाला यशाला मध्ये घे मध्ये घे मध्ये घे मध्ये
हात सोड की त्याचा अजा घेऊन मध्ये घेऊन जा मध्ये आमचं गणपती आम्ही आज विसर्जन करतो. आम्ही घरी चालले, इथं गेट मधून बाहेर आलो तर आता आम्ही घरी चालले. पाय अवघडले का झाले, पण मजा आली पोहायला. हॅलो, व्हिडिओ आवडला त्याला विसरू नका, लाईक करा, सबस्क्राईब करा. आज मजा आली, आज जास्त जण होतो आम्ही. आज आम्हाला पण दाखव की भाऊ, हा नवीन मित्र झालाय माझा, बघू शकता तुम्ही. संपलाय, तुम्ही बघू शकता पुढचा ब्लॉग बघू. नवीन काहीतरी टॉपिक सांगत त्याच्यावर बनवतो आम्ही. तर आता आम्ही घरी चाललोय. बघा आम्ही किती एन्जॉय करतो. एन्जॉय.